राजस्थान दक्षिण भारतात सर्वात मोठ्या आणि सुप्रसिद्ध असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रेला आता सुरुवात झाली असून या यात्रेमध्ये दिनांक 24 ते 28 डिसेंबर रोजी विविध सांस्कृतिक स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई जळगावकर आणि यात्रा कमिटीचे सचिव VR कोंडेकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी मराठवाड्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि आराध्य दैवत असलेल्या लोहा तालुक्यातील माळेगाव येथील श्री म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रा उत्सवास सुरुवात झाली असून 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेसाठी 10 टँकर उपलब्ध केले आहेत. महिला आणि पुरुषांसाठी जवळपास 108 स्वतंत्र फिरते शौचालय आणि स्वच्छता राहावी म्हणून फिरती कचरा गाडी, अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच आरोग्य सेवेसाठी 108 नंबरच्या 6 अँब्युलन्स आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध असणार आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. जनतेचे आराध्य दैवत श्री खंडेरायाची माळेगाव यात्रा दिनांक 24 ते 28 डिसेंबर 2019 या कालावधीत होणार आहे. ही यात्रा जिल्हा परिषदच्या वतीने आयोजित करण्यात येते. यात्रेत विविध स्टॉलची उभारणी करण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत क्रीडा, सांस्कृतिक, भव्य कृषी प्रदर्शन, कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सप्तस्मिक सत्कार, पशु, अश्व, श्वान व कुक्कुट प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आलेले आहे. या यात्रेत येणाऱ्या यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही यांची पूर्णपणे दक्षता घेणार. सर्व पत्रकारांना विनंती करते की आपल्या जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रभर लौकिक व्हावे म्हणून माळेगाव यात्रेची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आहे. माळेगाव यात्रेच्या निमित्तानं सर्व नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर पूर्ण दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेसाठी सर्व महाराष्ट्राबाहेरील आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, इतर राज्यातूनही जे लोक येतात, भाविक भक्त येतात खंडेरायाच्या दर्शनासाठी, तर आपण सर्वांनी ह्या यात्रेत सहभाग घ्यावा आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्या यात्रेला स्वरूप आलेलं आहे आणि जिल्हा परिषदसुद्धा सढळ हातानं सर्व खर्च करत असते आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व भाविकांना असं आवाहन करतो की आपण सर्वांनी यावं आणि चांगल्या पद्धतीने इथल्या सर्व जत्रेचा आस्वाद घ्यावा. आणि माळेगाव यात्रेमध्ये लावणी महोत्सवालासुद्धा यावर्षी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन होईल. ते यात्रा चालू झाल्यावर आपल्याला लक्षात येईल. घोडेबाजार असतील, बाकीचेही पशु विभागाचं जे कार्यक्रम आहे, कृषी विभागाचं आहे.